हमें ऑडिबल? यस सर। यस सर। गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून। गुड आफ्टरनून सर। ठीक है, गुड आफ्टरनून। झालेला पाठ समज लगा हो UHV बर का? यस। प्लीज मेंशन युअर रोल नंबर्स इन द चैट बॉक्स। आई होप एवरीवन इज मेंशनिंग रोल नंबर्स इन द चैट बॉक्स। 16 पार्टिसिपेंट्स हैव जॉइंड इन दिस ज़ूम मीटिंग। गुड आफ्टरनून टू ऑल। एंड लेट अस स्टार्ट। यस सर। Please mention your roll numbers in the chat box. जी अकुनिस का? सी अकुनिस। Students, those who have joined in this Zoom meeting, please mention your roll numbers in the chat box. I hope everyone is mentioning roll numbers in the chat box. Let us start. Yes, sir. Yes, sir. So in the last session, and we are trying to understand and meaning of respect value and what is meant by value, right evaluation, and a respect is right evaluation. If we are able to evaluate in right way, and then that is considered as respect. Barobar ka? Hello. There are three ways and with which disrespect takes place. Number one, over evaluation. Number two, under evaluation. And number three, and otherwise evaluation. Barobar ka? Hello. Yes. Disrespect is also an arising because of differentiation. Differentiation म्हणजे फरक, फरक केला गेल्यामुळे आहे. Differentiation म्हणजे भेद, आणि discrimination म्हणजे भेदभाव. समजतं का बघा ना, दोन्ही शब्दांमध्ये थोडा फरक आहे. Differentiation म्हणजे भेद, आणि ती भेदाची भावना जर सेल्फ मध्ये आली, कळतं का बघा ना, भेदाची भावना जर त्या सेल्फ मध्ये आली, बॉडीच्या आतमध्ये बसलेल्या सेल्फ मध्ये भेदाची भावना आली आहे ना, तर त्याला भेदभाव म्हणतोय आपण. कळलं का फरक दोन्ही मध्ये? हॅलो. यस यस सर. यस सर. मग फरक केला गेल्यामुळे आणि फरकाची भावना सेल्फनी बाळगल्यामुळे डिफरन्सिएशन अँड डिस्क्रिमिनेशन बोथ थिंग्स आर लिडिंग टू डिसरिस्पेक्ट. अनादराला पुढे घेऊन जातात ह्या दोन गोष्टी. मग त्याच्यामध्ये आपण, मला वाटतं, फर्स्ट सेट ऑफ डिफरन्सिएशन दॅट वी हॅव सीन, विच इज हॅपनिंग ऑन द बेसिस ऑफ बॉडी. बरोबर का? शरीराला पाहून फरक केला जातो. मग ते एज असेल, जेंडर असेल, रेस असेल, वंश कुठला आहे, वय किती, लिंग कुठलं, फिजिकल स्ट्रेंथ म्हणजे तुमची शारीरिक ताकद म्हणूया आपण, ती किती आहे ह्याच्यावरती फरक केला जातोय, त्याच्यामुळे तिकडे काय होतोय, डिसरिस्पेक्ट येतोय. सेकंड सेट ऑफ डिफरन्सिएशन बघितलं जिकडे फिजिकल फॅसिलिटीज आहे, ऑन द बेसिस ऑफ फिजिकल फॅसिलिटीज फरक केला जातोय. मग तो दोन प्रकार आहे, ऑन द बेसिस ऑफ वेल्थ, तुमची संपत्ती किती आहे, अँड ऑन द बेसिस ऑफ पोस्ट, तुमचं तुम्ही कुठल्या पदावर काम करतात, ह्या दोन गोष्टींमुळे फरक केला जातो आणि परत एकदा काय होतोय, अपमान होतोय. बरोबर का? हॅलो. हे दोन्ही पाहिलं होतं आपण. यस यस सर. थर्ड बेसिस आहे, थर्ड बेसिस ऑफ डिफरन्सिएशन, ज्याला तिसरा टाईप म्हणूया आपण फरकाचा,
is on the basis of belief. Belief म्हणजे मान्यता. तुम्ही काय गोष्टी मानून पुढे चाललेला आहात किंवा आयुष्य जगत आहात त्या मान्यतांवरती फरक केला जाणं हा तिसऱ्या टाइपचा फरक आहे, तिसऱ्या टाइपचं डिफरन्सिएशन आहे. जिकडे ऑन द बेसिस ऑफ डिफरंट इझम्स म्हणलाय, इझमचे टाइप्स आहेत तिकडे, सोशलिझम, कॅपिटलिझम, पेट्रॉइटिझम. काय बघा ना, आय एस एम शब्द आला, लागला त्याला शब्दांना इंग्लिशमध्ये. इझमचा अर्थ आहे वाद, येते का लक्षात? हॅलो. सोशलिझम, कॅपिटलिझम, साम्राज्यवाद, पेट्रॉइटिझम, भक्ती घेऊन, भक्तीमुळे आलेला वाद आहे ना, देशभक्तीमुळे आलेला वाद असं म्हणूया आपण. हा, कर्नाटकामध्ये झालं असं सांगतात आहेत. माझ्या शेजारी बसून बरं का सेशन अटेंड करणारे एकच विद्यार्थी आहेत ऑफलाईन, धनराज गाडगे, रांजणीचे आहेत ते. आम्ही दोघं मिळून बरं का एकाच कम्प्युटरवरतून त्यांना ते दिसतंय आणि असं अटेंड होत आहे ना. ऑफलाईन सेशन साठी एकटाच विद्यार्थी येतात आहेत, कशामुळे माहित नाही मला, बाकीच्यांना काय झालंय हे पण नाही माहित. ठीक आहे, तर सगळ्यांनी ऑफलाईन यावं आहे ना. ज्यांनी दोन लसी घेतलेल्या आहेत डोस वॅक्सिनेशन, त्यांनी कॉलेजमध्ये यायला पाहिजे. मला वाटतं अडचण, मला वाटतं फक्त एकच असावी, ती म्हणजे हॉस्टेल. हॉस्टेल त्या अडचणीमुळे बरेच जण येत नाही येत असं समजून घेऊयात आपण लवकर. हा तसंच आहे बघा सर. बट म्हणजे शहरातले पण कोणी आले तरी पण ते कशाला येणार ना सर? जर क्लासमध्ये मुलंच नसले तर त्यांना पण असं फील येणार नाही ना सर? नाही, असं सगळ्यांनीच विचार केला, कोणच नाही आलं तर कोणच नाही येणार. ठीक आहे, धनराज गाडगे येतात आहेत रांजणीवरून. ठीक आहे, बट त्यांनी काल म्हणले ना सर की म्हणजे कोणीच नाही म्हणून त्यांनी पण काल आले. हा, काल आले नव्हते पण आज आलेत ते. कसं आहे बघा ना, प्रत्येकाने जर विचार केला की कोणच नाही येणार तर कोणच नाही येणार आहे, येतं का लक्षात? बघा ना, हॉस्टेल सर. हा, हॉस्टेलचा रिझन आपण समजून घेऊ शकतो. स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टम आहे, एसओ काय बघा ना, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस, एसओपी म्हणतात काहीतरी त्याला. ती तयार झाल्यानंतर तिकडे हॉस्टेलमध्ये कसं राहायचं ह्याचं कागदपत्र बनवतील कॉलेज, आणि त्याच्यानंतर मग प्रत्येक जण राहायला येतील, त्यावेळेस पाहू आपण. पण ज्यांना शक्य आहे ना, कॉलेजच्या जवळपास असणारे, सिटीमध्ये राहणारे ज्यांना शक्य आहे ना, शक्य आहे, ते येऊ शकतात. आणि नाही आलं तरी ऑनलाईन आहेच आपलं. येस येस सर. येस सर. बट ऑनलाईन तसं वाटत नाही सर, आम्ही मोठ्या कॉलेजला चाललो फील येत नाही ते. हा, फील येत नाही. फिजिकली गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी वेगळ्याच राहतात, ऑनलाईन मध्ये गोष्टी वेगळ्याच राहतात. बिकॉज हिअर फॅकल्टी मेंबर दे आर नॉट एबल टू व्हिज्युअलाइज युअर एक्सप्रेशन. फील पाहिजे तुला वैर. रिअल मी, हु इज दॅट रिअल मी C12? हॅलो हॅलो, रिअलमी C12 आहे ना, कोण आहे ते? आपण त्यांना हाकलून टाकतोय ना मीटिंग मधन. मला वाटतं C12 ऑलरेडी कोणतरी आहे. येस सुमित. सर, C12 रिअलमी नावानं कोणतरी जॉईन झालं तर त्यांना आपण मीटिंग मधनं काढून टाकलंय. हो सर, माझा नाही सर, माझ्याकडे सॅमसंग आहे सर फोन. ठीक आहे ठीक आहे, जर कोण डिस्टर्ब करत असेल तर तुम्ही, तुम्हाला मला वाटतं तिकडे कळतं, जर कळलं एखाद्याचं नाव तर सांगत चला, आपण त्यांना रिमूव्ह करूया म्हणजे जेणेकरून डिस्टर्ब नाही होणार आपल्याला. येस येस. ठीक आहे, थँक्यू. होईल, चालू म्हणूया आपण कॉलेज बर का. होप्स वरती दुनिया चालू आहे सगळी, आहे आशेवरती. बघा, आपण सगळे जगतोय ती फक्त एक होप्स आहेत आपले काही, म्हणून आपण जगतोय. त्या होप्स जर निघून गेल्या आयुष्यातून तर जगण्याला अर्थ उरत नाही, बरोबर का? येस येस. सो लेट अस ट्राय टू अंडरस्टँड थर्ड टाइप ऑफ डिफरन्सिएशन, दॅट इज ऑन द बेसिस ऑफ बिलीफ. मान्यतांवरती, आपल्या मान्यतांना धरून आहे ना, बेसिस म्हणजे धरून, त्याचा आधार घेऊन फरक केला जाणे. दिस इज द थर्ड टाइप ऑफ डिफरन्सिएशन बिकॉज ऑफ विच डिसरिस्पेक्ट टेक्स प्लेस इन दी सोसायटी. आहे ना, मोस्टली सोसायटीमध्ये होतो हा.
बिलीफ्स मान्यतांमुळे, ठीक आहे. तिकडे मग इझम्स, इझम्स म्हणजे वाद. मग सोशलिझम आलं, कॅपिटलिझम आलं, पेट्रॉइटिझम आलं, बऱ्याच प्रकारचे वाद आले तिकडे. आणि ह्या मान्यता आहेत. आणि हे कशामुळे येतात? थॉट सिस्टममुळे येतात. एक प्रकारचा विचार केला गेल्यामुळे एका ग्रुप कडून, समजतंय का बघा, त्याच्यामुळे हे वाद येतात, इझम्स येतात. आलं का लक्षात? हॅलो, यस, हॅलो, यस सर. हा, डिफरंट सेक्ट्स, संप्रदाय असतील, पंथ असतील वेगवेगळे आपल्या समाजामध्ये, डिफरंट सेट ऑफ इन्फॉर्मेशन प्रिव्हलंट इन दी सोसायटी, समाजामध्ये दिली गेलेल्या वेगवेगळ्या सूचना असतील, माहिती असेल. आहे बरेच काही पंथ असतात, संप्रदाय असतात, वेगवेगळ्या प्रवचन वगैरे भरली जातात, ठीक आहे, सर्मन्स म्हणतो आपण त्याला इंग्लिश मधून. मग अशा पद्धतीने काही शिकवणी दिल्या जातात समाजामध्ये, मग त्याच्यामुळे पण फरक केला जातो. प्रत्येकाची शिकवण वेगळी असते, प्रत्येक धर्माची शिकवण वेगळी आहे, बरोबर का? हॅलो, यस, बट अल्टिमेटली इफ यू विल थिंक, आहे सगळे धर्म हे मानवतेला धरून नाहीत म्हणूया आपण. विचार करा ना, मोठ्या लेवलला जाऊन धर्मामध्ये न अडकता, जातीमध्ये न अडकता, पंथामध्ये न अडकता, संप्रदायामध्ये न अडकता, इफ यू विल थिंक अँड इफ देअर इज ओनली ह्युमॅनिटी अँड फॉर ह्युमॅनिटी इफ वी विल थिंक, मग तो फरक केला जाणार नाही आपल्याकडून. पण सध्या हे जे काही बिलीफ्स आहेत, मान्यता आहेत, प्री कंडिशनिंग म्हणूया आपण ह्यांना, विदाउट नोईंग अँड वी आर अज्युमिंग समथिंग दॅट इज नथिंग बट प्री कंडिशनिंग बिलीफ्स, ह्याच्यामुळे सर्व प्रॉब्लेम्स आहेत, ह्याच्यामुळे फरक केला जातोय. आणि त्याच्यामुळे काय होते, पुढे दिलेलं आहे बघा ना, दिस इज फाउंडेड आय नो ऑन द मिसअंडरस्टँडिंग दॅट इफ द प्री कंडिशनिंग ऑफ द अदर मॅचेस विथ मी माइंड, आहे म्हणजे काय, समोर आलेल्या व्यक्तीच्या मान्यता आहेत काहीतरी, त्या मान्यतांना मी मान्य केलं गेलं तर मला रिस्पेक्ट मिळतो, आहे देन अदर इज रिस्पेक्टेबल, तर आपल्याला रिस्पेक्ट दिला जातो, अदरवाइज नॉट. जर त्यांच्या मान्यतांना आपण सहमत नसू तर मग आपला अनादर केला जातो. येतं का लक्षात? हॅलो, यस सर. द ट्रूथ, सत्य आहे ना, इज आहे ना, दॅट म्हणजे की आहे ना, प्री कंडिशनिंग अँड राईट अंडरस्टँडिंग आर टू डिफरंट थिंग्स. ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. प्री कंडिशनिंग म्हणजे मान्यता, आणि राईट अंडरस्टँडिंग म्हणजे योग्य समज. बऱ्याचदा मान्यतांनाच योग्य समज समजलं गेल्यामुळे तिकडे अडचणी येतात. प्री कंडिशनिंग अँड राईट अंडरस्टँडिंग बोथ थिंग्स आर डिफरंट. समजलं का? यस, यस सर. मग डिफरन्सिएशन म्हणजे भेद. मग हे भेद तीन पद्धतीने येतात हे पाहिलं आपण. शरीर ऑन द बेसिस ऑफ बॉडी, ऑन द बेसिस ऑफ फिजिकल फॅसिलिटी, ऑन द बेसिस ऑफ बिलीफ्स म्हणजे मान्यता, म्हणजेच प्री कंडिशनिंग. मग बॉडीचा जर विचार केला गेला तिकडे फरक समजून घेण्यासाठी, तर मग वय किती विचारलं जातं, लिंग आहे, जेंडर कुठलं आहे, वंश कुठलं आहे, फिजिकल स्ट्रेंथ, ताकद तुमची किती आहे, ही शरीराचा आधार घेत असा फरक केला जातो. आणि त्याच्यामुळे तिकडे मग कशाची फिलिंग येते, डिसरिस्पेक्टची फिलिंग येते, अपमानाची भावना येते तिकडे. आहे वय जसं जसं वाढत जाईल बर का, म्हणजे आपण म्हातारा होत जातो, आणि जसं म्हातारा होत जातो तसं आपल्याला आपला कॉम्पिटन्स लेवल कमी झालाय असं समजलं जातं. मग हे समजलं जाणं योग्य का अयोग्य हे आपण विचार केला पाहिजे. घरामध्ये आपल्या आजोबा आजी असतील ज्यांचं वय जास्त झालेलं आहे, त्यांची क्षमता कमी झाली असं समजून आपण त्यांना एका कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये फेकून देतो, त्यांना कुठल्या तरी एका रूम मध्ये राहायला सांगतो, हे चुकीचं का? बरोबर समजतं का? बघा, एक पर्टिक्युलर एज झाल्यानंतर त्या एम्प्लॉईला कंपनीमधून जावं लागतं, ज्याला आपण रिटायरमेंट म्हणतोय. यस, पृथ्वीराज कनेरे, ठीक आहे. समजलं का? एज, जेंडर,
रेस फिजिकल स्ट्रेंथ ह्याच्यामुळे बॉडीला पाहून डिफरन्सिएशन केलं जातं अँड भेदाची भावना येते मग त्यालाच भेदभाव म्हणतोय डिस्क्रिमिनेशन मोठ्या लेवलवरती येते का लक्षात हॅलो येस घरामध्ये मुलगा मुलगी असा फरक करणं मुलीला वेगळी ट्रीटमेंट देणं मुलाला वेगळी ट्रीटमेंट देणं दिस इज ऑल्सो डिफरन्सिएशन आणि त्याचं रूपांतर डिस्क्रिमिनेशन मध्ये होतं भविष्यामध्ये प्रत्येक वेळेस तो फरक जाणवून दिला जातो आणि मग तिकडे विद्रोह होतो अपोजिशनची भावना निर्माण होते बहीण भावामध्ये मग भांडणं व्हायला चालू होतात येतं का लक्षात हॅलो यस समजलं का येस सर तर ह्या गोष्टी आहेत लिंग जे आहे ना जेंडर ह्याच्याबद्दल एलजीबीटीआय कम्युनिटी आपण डिस्कस केलं का एलजीबीटीआय हॅलो ऐकलंय का कोणी नो सर नो सर लिंग जे आहेत फक्त आपल्याला जास्तीत जास्त तीन माहिती आहेत म्हणू आपण ठीक आहे मेल फिमेल अँड अदर्स बाहेरचे डेव्हलप्ड नेशन्स कंट्री जर पाहिल्या तिकडे तर एलजीबीटीआय कम्युनिटी आहे मोठी म्हणजे जेंडर इज आहे ना बेसिकली वी कॅन कॅटेगराइज इन टू टू टाइप्स बरेच टाइप्स आहेत त्याच्यामध्ये मोस्टली आपण ह्युमन बिईंग म्हणून दोन पाहतोय तिकडे मग हेट्रो आणि होमो असे दोन आहेत होमोसेक्स अँड हेट्रोसेक्स होमोसेक्स म्हणजे समलिंगी ठीक आहे हेट्रोसेक्स म्हणजे विरुद्ध लिंगी जिकडे मग दोन येतात मेल आणि फिमेल ते हेट्रोसेक्स मध्ये येतात आणि होमो मध्ये एलजीबीटीआय ही अख्खी कम्युनिटी येते ना एल फॉर लेस्बियन आहे जिकडे दोन स्त्रिया एकत्र येतात म्हणू आपण ठीक आहे गे आहे एल एल झालं लेस्बियन जी फॉर गे आहे ना जिकडे दोन पुरुष एकत्र येतात येतो का लक्षात बघा ना एल जी एन बी बी म्हणजे बायसेक्शुअल आहे जिकडे एका व्यक्तीमध्ये दोन्ही लिंगांकडे अट्रॅक्ट होण्याची होण्यासारखं ऍबिलिटी असते म्हणा किंवा सायकोलॉजिकली प्रॉब्लेम असू शकतो माहित नाही आता आपल्याला हे कसं घ्यायचं आहे त्याला बी फॉर बायसेक्शुअल म्हणतात एल जी बी टी टी फॉर ट्रान्सजेंडर जिकडे तृतीय पंथ असा आपण शब्द ऐकला असेल तुम्ही ट्रान्सजेंडर म्हणतो आपण आय फॉर इंटरसेक्स बायोलॉजिकली दोन्ही लिंग डेव्हलप झालेले असतात येतं का लक्षात बघा तर ह्या कम्युनिटीला एलजीबीटी आहे आणि क्युअर म्हणजे ह्या सगळ्यांना घेऊन जाणारा विचार त्याला क्युअर असं म्हणतात अँड फॉर मोर इन्फॉर्मेशन यू कॅन सर्च इट इन गुगल अँड अदरवाइज यू कॅन वॉच द व्हिडिओज येते का लक्षात हॅलो येस येस सर हा तर त्याच्यावरती फरक करणं आहे ना शरीराला फरक करून तिकडे भेदाभेद करणं अपमान करणं ह्या गोष्टी आहेत असं प्रत्येक डिटेल तुम्ही समजून घ्या बरं का रेस वंश तू कुठल्या वंशाचा आता ते थोडस बंद झालेलं आहे एवढं आता जाणवत नाही आपल्या समाजामध्ये वंश वगैरे बघत नाहीत जात मात्र बघतात आहेत येस धर्म कुठलाय बघतात आहेत अजून पण येस इंडियामध्ये मोस्टली हॅलो तो फरक केला गेला नाही पाहिजे त्याच्यामुळे एका धर्माचा अपमान होऊ शकतो तो अपमान कुठल्याच परिस्थितीत कुणाचाच व्हायला नाही पाहिजे एकच जात एकच धर्म तो म्हणजे ह्युमॅनिटी मानव जात मानव धर्म आणि हे ज्या वेळेस होईल प्रत्येक देशामध्ये हा भेद केला नाही जाणार प्रत्येक देशाला रिस्पेक्टफुली वागवलं जाईल आणि पृथ्वी अख्खी एक कुटुंब होईल प्रणाली डू यू वॉन्ट टू राईट समथिंग हॅलो काय अवघड झालं बघा प्रणाली कोण आहे G24 प्रणाली कांबळे डू यू वॉन्ट टू राईट एनिथिंग ऑन द स्क्रीन प्रणाली कांबळे एम आय ऑडिएबल काय झाले आहे C24 निघून गेलं तुमच्या वर्गात आहेत का नाही माहित नाही आता ठीक आहे नो इश्यूज समजलं का हे हॅलो येस येस सर जाऊया पुढे डिफरन्सिएशन जे आहे ना जो फरक आहे त्याला त्यालाच डिसरिस्पेक्ट म्हणलेलं आहे म्हणजे काय फरक केल्यामुळे अपमान होतो लक्षात बघा करा ना प्लीज अब्दुल्ला कसं वाचायचं ते बघा ना आडनाव पठाण
एम आय ऑडिएबल मिस्टर पठाण? येस सर. ते पहिलं नाव कसं वाचायचं? अबू चल्ला. हा अबू चल्ला. अबू चल्ला. हा सर. ठीक आहे. So whenever it is possible for you to mute yourself, you know, that will help me and disturbance will not take place for entire class. Will it be okay, Pathan? Okay, sir. Thank you. So I hope you are understanding, you know, differentiation and the meaning of differentiation. Farak kela gelyamule tikde disrespect ahe, apman ahe. And differentiation is नॉट नॅचरली ऍक्सेप्टेबल, नैसर्गिकरित्या स्वीकृत करण्यासारखा हा फरक नाहीये. फरक करणारे आपणच आहोत, लक्षात घ्या. निसर्गाने फरक केलेला नाहीये प्रत्येकाला, प्रत्येकामध्ये. बरोबर का? हॅलो. यस यस. निसर्ग फरक करतोय का ऑक्सिजन देण्यामध्ये? हा ह्या धर्माचा, हा त्या धर्माचा, हा काळा गोरा, हा मोठा, हा लहान, असा फरक करतो का निसर्ग? ऑक्सिजन सगळ्यांना देतोय, मिळतोय आपल्या सगळ्यांना. यस फक्त निसर्गाने बनवताना आपल्याला वेगवेगळं बनवलेलं आहे. समजतं का बघा? देर इज डिफरन्स इन क्रिएशन म्हणूया आपण, इन क्रिएटिव्हिटी आहे. बट नेचर इज गिव्हिंग सेम ट्रीटमेंट टू ऑल ह्युमन बिईंग्स. निसर्ग जो काही आहे तो सगळ्यांना सेम प्रकारची ट्रीटमेंट देतोय, तिकडे फरक नाही करत आहे. समजत का बाबा? नदीचं पाणी सगळेजण वापरू शकतोय आपण. यस. ऑक्सिजन तिकडे धर्म विचारत नाही आहे ना. नदी धर्म विचारत नाही तुम्ही कुठल्या धर्माचे आहेत. ऑक्सिजन विचारत नाही तुम्हाला आहे कुठल्या धर्माचा आहात. आपण सगळ्यांना सेम ट्रीटमेंट नेचर कडून दिली जाते, तेच आपण समजून घ्यायचं आहे. देअरफोर वी शुड नॉट सपोज टू मेक एनी काइंड ऑफ डिफरन्सिएशन. भेद म्हणजेच अपमान आहे. आणि जो नैसर्गिक नॅचरली आहे ना, इट इज नॉट ऍक्सेप्टेबल. नैसर्गिकरित्या कोणालाच हा ऍक्सेप्ट होत नाहीये, स्वीकारला जात नाहीये. मग डिफरन्सिएशनचं मोठ्या प्रमाणामध्ये रूपांतर विरोधामध्ये होतं, लक्षात घ्या भविष्यात. आणि विरोधापाशी नाही थांबलं तर मग आंदोलन होतात. हॅलो. यस यस सर. त्याच्यासाठी फरक केला गेला नाही पाहिजे, फरकाची जाणीव करून दिली नाही पाहिजे असं म्हणलेलं इकडे. ऑल दिस डिफरन्सिएशन अल्टिमेटली लीड्स टू डिस्क्रिमिनेशन. डिफरन्सिएशन म्हणजे भेद आणि डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव, विच इज डिसरिस्पेक्ट. आहे त्याच्यामुळे मग डिसरिस्पेक्ट येतं, बिकॉज इट इज नॉट नॅचरली ऍक्सेप्टेबल. नैसर्गिकरित्या स्वीकृत करण्यासारखा हा फरक आणि डिस्क्रिमिनेशन नाहीये. जाऊया पुढे. येस सर. एक मिनिट हे क्लिअर करतो थोडस. पुढचा पॉइंट काय बघा ना, कम्प्लीट कंटेंट आहे, संपूर्ण सामग्री कशा रिस्पेक्टची काय आहे. कम्प्लीट कंटेंट ऑफ रिस्पेक्ट एका वाक्यामध्येच तिकडे सांगितलेलं आहे. वी आर कॉम्प्लिमेंटॅरिटी टू इच अदर. एकमेकांना आपण पूरक आहोत. हे वाक्य जर सगळ्यांना समजलं तर तिकडे त्यालाच काय म्हणलेलं आहे, कम्प्लीट कंटेंट ऑफ रिस्पेक्ट. येतं का लक्षात? बघा त्याच्यासाठी समजून घेऊया आपण. ऍट द लेवल ऑफ सेल्फ, बॉडीच्या आतमध्ये बसलेला जो सेल्फ आहे त्या लेवलला आपण विचार करतोय. ओनली द कॉम्पिटन्स कुड बी डिफरंट. प्रत्येकामध्ये सेल्फची कॉम्पिटन्सी ही वेगवेगळी आहे. वेगवेगळी आहे. हॅलो. क्षमता. येस सर. आपल्या आपण 50 जण जॉईन झालो त्या झूम मीटिंग मध्ये, प्रत्येकाची क्षमता ही वेगवेगळी आहे. सेल्फ लेवलला जर विचार केला आपण तर, येतं का लक्षात? बघा प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी आहे, म्हणूनच तिकडे आपण एज्युकेशन घेतोय. आपली क्षमता वाढावी आहे ना, प्रत्येकाची क्षमता वाढावी आहे ना, तेच मेन रिझन आहे एज्युकेशनचं. शिक्षणाचं महत्व काय आहे तर प्रत्येकाची क्षमता वाढावी. मग कॉम्पिटन्स मीन्स, कॉम्पिटन्सचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलाय. हाऊ मच ऑफ द पोटेन्शियल ऑफ सेल्फ हॅज बीन रिअलाइज्ड. आपल्या स्वतःच सेल्फचं आहे ना पोटेन्शियल, म्हणजे ताकद म्हणूया आपण, ही किती आहे ही ओळखणं म्हणजेच क्षमता आहे. बरोबर का? हॅलो. यस सर. क्षमता म्हणजे काय आहे तर आपला जो बॉडीच्या आतमध्ये बसलेला सेल्फ आहे त्याची किती ताकद आहे हे ओळखणं आहे ना, त्यालाच आपण क्षमता म्हणतोय. आणि ती क्षमता वाढवण्यासाठी आपण एज्युकेशन घेतोय. वन सेल्फ म्हणजे आपण स्वतः, ठीक आहे.
oneself may have and realized more of its potential. कधी कधी असं होतं आपल्या आतमध्ये बसलेला सेल्फ जो आहे तो ओळखतो की आपलं आपलं पोटेन्शियल हे जास्त आहे, म्हणजेच आपली कॉम्पिटन्सी ही जास्त आहे. वाईल अनदर मे हॅव रिअलाइज्ड लेस ऑफ इट्स पोटेन्शियल. आपण स्वतःला ओळखलेलं असतं की माझं पोटेन्शियल एवढं आहे, पण दुसरे आपल्याला ओळखत असताना आपलं पोटेन्शियल कमी आहे असं ओळखू शकतात. मे बी मे म्हणलं तिकडे कदाचित. येस येस सर, येतं का लक्षात? बघा म्हणजे आपला सेल्फ हा आपली कपॅसिटी ओळखलेली आहे, पण दुसरे आपली कपॅसिटी ओळखताना तिकडे कमी जास्तपणा होऊ शकतो. मग असं जर झालं तर काय आहे दिस डिफरन्स, मग हा जो फरक आहे ना इनकॉम्पिटन्स क्षमतेमध्ये इज आहे टू बी कॉम्प्लिमेंटॅरिटी टू इच अदर, एकमेकांना पूरक करण्यासाठीच हा फरक आहे. क्षमतेमध्ये फरक का आहे तर एकमेकांना पूरक होण्यासाठी. फॉर एक्झाम्पल आपल्या घरामध्ये आई असते, आपल्या घरामध्ये वडील असतात, वडिलांची क्षमता वेगळी असते, आईची क्षमता वेगळी असते, बरोबर का? हॅलो येस सर. येस सर. ज्या क्षमता आईच्या आहेत त्या क्षमता वडिलांपाशी असूच शकणार नाहीत, अपवाद ह्याला असू शकतात काही, बरं का? ज्यांना आई वडील नाहीत, फक्त आईच आहे आणि वडिलांचा पण रोल ती आई करते, त्या केसमध्ये ह्याला अपवाद म्हणूया आपण. किंवा एखाद्याला वडील आहेत आई नाहीयेत, वडीलच आई आणि वडील ह्या दोघांच्या भूमिका पार पाडतात आहेत, त्या केसमध्ये ह्याला अपवाद म्हणूया आपण. बट इफ यू विल थिंक इन जनरल आहे ना, इफ यू विल थिंक मदर इज हॅव्हिंग डिफरंट रिस्पॉन्सिबिलिटीज, डिफरंट कॉम्पिटन्स लेवल, मदर इज हॅव्हिंग डिफरंट कॉम्पिटन्स लेवल अँड फादर इज हॅव्हिंग डिफरंट कॉम्पिटन्स लेवल, अँड इफ वी विल कन्सिडर दिस केस ऍट दॅट टाइम बोथ मदर अँड फादर आर अँड कॉम्प्लिमेंटॅरिटी टू इच अदर, एकमेकांना ते पूरक आहेत, बरोबर का? हॅलो. येस सर. तसंच तुम्ही ब्रदर आणि सिस्टर हे जर रिलेशनशिप कन्सिडर केलं आहे त्याच्यामध्ये पण भाऊ आणि बहीण आहे, भावाची कॉम्पिटन्स लेवल वेगळी राहणार आहे, बहिणीची कॉम्पिटन्स लेवल वेगळी राहणार आहे. मग ते एकमेकांना पूरक असतील तरच ते बहीण भावाचं नातं आहे, म्हणजेच एकमेकांना पूरक. भाऊ कधी होणार आहे? बहीण असेल तर. बहीण भावाला कधी होणार आहे? तर भाऊ असेल तर. येतं का लक्षात? तरच ती रिलेशनशिप आहे, तरच ते नातं आहे. येस सर. त्या अर्थाने आपण ते जरी फरक आपण कन्सिडर केला कशामध्ये, कॉम्पिटन्स लेवलमध्ये, क्षमतेमध्ये, तर तिकडे कॉम्प्लिमेंटॅरिटीच्या संदर्भातच तो फरक समजून घ्यायचा आहे, जरी फरक असला तरी. मग हे एक्झाम्पल समजून देण्यासाठी अजून एक उदाहरण देऊया. आपण अख्खा क्लास आपला कन्सिडर केला 60 विद्यार्थ्यांचा, तर काही विद्यार्थी हुशार असणार आहेत, काही विद्यार्थी थोडंसं कमी हुशार असणार आहेत असं म्हणूया आपण. म्हणूया. हॅलो. येस सर. येस सर. रिझन काय आहे त्याचं? असं का म्हणू शकणार आपण? का तर कॉम्पिटन्स लेवल प्रत्येकाची सेम नाहीये म्हणून म्हणूया आपण. येस. येस सर. मग जे हुशार विद्यार्थी आहेत ते हुशार का म्हणतोय आपण? का तर वर्गामध्ये काही कमी हुशार विद्यार्थी आहेत म्हणून हुशार विद्यार्थ्यांचं अस्तित्व आहे म्हणूया आपण. येस. हॅलो. येस सर. येस सर. कमी हुशार विद्यार्थी आपण का म्हणतोय? तर काही विद्यार्थी हुशार आहेत म्हणून त्या हुशार विद्यार्थ्यांमुळे कमी हुशार विद्यार्थ्यांना महत्व आलेलं आहे. हॅलो. येस सर. मग अख्खा क्लास जर कन्सिडर केला तर एकमेकांना तो क्लास पूरक आहे, त्याच्यामुळे तिकडे शिक्षक शिकवू शकतात आहेत. सगळेच हुशार असतील तर शिक्षकांची गरज आहे का? हॅलो. कॉम्पिटन्स लेवल तुमच्यामध्ये ऑलरेडीच आहे, क्षमता तुमच्यामध्ये आहेत, शिक्षणाला शिक्षण घ्यायची गरज आहे का मग आपल्याला? हॅलो. नो सर. समजतंय का? बघा समजून घ्या. द डिफरन्स इज इन कॉम्पिटन्स, क्षमतेमध्ये फरक आहे आणि त्याच्यामुळे तो कसा समजून घ्यायचा आहे? कॉम्प्लिमेंटॅरिटी टू इच अदर, एकमेकांना आपण पूरक आहोत. आणि कंसामधलं ते घ्यायचं नाही आहे ना, नॉट टू डिस्क्रिमिनेट, एकमेकांचा भेदभावासाठी तो कॉम्पिटन्स लेवल कन्सिडर नाही करायची. अँड एक्सप्लॉइट म्हणजे एक्सप्लॉइट इच अदर, म्हणजे एकमेकांचं शोषण करण्यासाठी ती कॉम्पिटन्स लेवल कन्सिडर नाही करायची. एकमेकांमध्ये आपण पूरक आहोत असं समजून जर गेलो आपण पुढे, तर 100% डिस्क्रिमिनेशन नाही होणार, शोषण नाही होणार.
कोणाचा अनादर होणार नाही, सगळ्यांचा आदरच केला जाईल, बरोबर का? यस यस सर. यस सर. मग द कम्प्लीट कंटेंट ऑफ रिस्पेक्ट, संपूर्ण आदराची सामग्री आहे, इज आहे, टू बी एबल टू सी दॅट, टू बी एबल टू सी म्हणजे असं पाहू शकू आपण, ठीक आहे, दॅट की द अदर इज सिमिलर टू मी, दुसरे जे कोण आहेत ते माझ्यासारखेच आहेत, येते का लक्षात बघा, अँड वी आर कॉम्प्लिमेंटॅरिटी, आपण एकमेकांना पूरक आहोत, असं जर समजलं तर ह्याला, ह्या ह्या पूर्ण वाक्यालाच आपण काय म्हणतोय, कम्प्लीट कंटेंट ऑफ रिस्पेक्ट. समजलं का? जाऊया पुढे. येस सर. डिफाइनिंग वन्स कॉम्प्लिमेंटॅरिटी, एखाद्याची पूरकता, ह्याची व्याख्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे, दोन स्टेटमेंट आहेत इकडे, समजून घेऊया आपण. पूरकता कशाला म्हणायचा आहे बघा, इकडे काय म्हणलंय, इफ जर द अदर हॅज मोर अंडरस्टँडिंग, सेल्फ आणि अदर असे दोन कन्सिडर करा, ह्युमन बिईंग आहेत, सेल्फ म्हणजे आपण स्वतः आणि अदर म्हणजे दुसरा. मग जर दुसऱ्यापाशी आहे मोर अंडरस्टँडिंग असेल, जास्त समजूत समजूत असेल आहे, मग इज, ठीक आहे, इज म्हणजे तो अदर, अदर इज आहे, अदर इज मोर रिस्पॉन्सिबल दॅन मी, दुसरा जो आहे त्याच्या त्याच्याकडे जास्त जबाबदारी आहे, का? तर तो जास्त समजूतदार आहे, येत का लक्षात? हॅलो. येस सर. येस सर. जास्त रिलेशनशिप मध्ये, बर का, नाते संबंधामध्ये जो जास्त समजूतदार असतो आहे ना, त्याच्यापाशी जास्त जबाबदाऱ्या असतात, लक्षात घ्या, त्यांनी सांभाळून घ्यायचं असते, येत का लक्षात? बघा, मग ह्या केसमध्ये, पहिल्या केसमध्ये अदर हॅज मोर अंडरस्टँडिंग, देन अदर इज मोर रिस्पॉन्सिबल दॅन मी, आपल्यापेक्षा तो समोरचा हा जास्त जबाबदार आहे त्याच्यापाशी, आणि त्यावेळेस आय एम कमिटेड टू अंडरस्टँड फ्रॉम अदर, त्यावेळेस मी जो आहे तो वचनबद्ध केला जातोय ना, कशासाठी? टू अंडरस्टँड फ्रॉम अदर्स, दुसऱ्यांकडून समजून घेण्यासाठी मी वचनबद्ध केला जातोय, येत का लक्षात? हॅलो. यस यस यस. दुसरं जे आहे ना, इफ जर आय हॅव मोर अंडरस्टँडिंग दॅन अदर, माझ्यामध्ये दुसऱ्यापेक्षा जास्त समजूतदारपणा आहे, त्या ठिकाणी आय एम मोर रिस्पॉन्सिबल दॅन अदर आहे, त्या ठिकाणी आपल्यापाशी जास्त जबाबदाऱ्या असतात, का? तर समजून घेणारा हा आपण असतोय. आता इकडे समजून घेणाऱ्याकडे जास्त जबाबदाऱ्या आहेत म्हणून कधीच समजून घ्यायचं नाही, हे चुकीचं. हॅलो हॅलो. म्हणजे घरामध्ये जगत असताना, कुटुंबामध्ये जगत असताना स्वतःला समजूत कमी ठेवायची मुद्दा म्हणून, का? तर जेवढी जास्त समजूतदारपणा मी दाखवेल तेवढ्या जास्त माझ्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी येणार आहेत, जबाबदाऱ्या येणार आहेत, म्हणून समजूनच घ्यायचं नाही गोष्टी. मग हे योग्य का अयोग्य विचार करायचा. हा, म्हणून राईट अंडरस्टँडिंग, योग्य समज आणण्यासाठी सेल्फ एक्सप्लोरेशन वी विल हॅव टू डू, एन बिकॉज इफ यू आर अंडरस्टँडिंग मोर एन और इफ यू हॅव एन मोर अंडरस्टँडिंग ऍट दॅट टाइम responsibilities come along with your understanding, जबाबदाऱ्या येतात. मग आय लिव्ह आहे ना, मी जगतोय ना, विथ म्हणजे सोबत, रिस्पॉन्सिबिलिटी विथ अदर्स, दुसऱ्यांच्या जबाब दुसऱ्यांप्रती माझ्या जबाबदाऱ्या आहेत, अनकंडिशनली आहे, म्हणजे कुठल्या पण अटींची पूर्तता न ठेवताय, अनपरटर्ब्ड म्हणजे कुठल्याच टाईपचा फरक न होऊ देताय, बाय कुणाकडून? दी बिहेवियर ऑफ अदर्स. बऱ्याचदा काय होतं बघा, दुसऱ्यांच्या वागण्याचा फरक आपल्यामध्ये पडतो, पडतो का? हॅलो. यस सर, पडतो. द बिहेवियर ऑफ अदर आहे, म्हणजे आपले मित्र जसे वागत असतात त्याच पद्धतीने त्यांचा प्रभाव आहे ना, फरक आपल्यावरती पडतो आहे, आणि आपण पण तसंच बनत असतो, लक्षात घ्या. मग ह्या ठिकाणी जर मी जगत असेल आहे कशासोबत, रिस्पॉन्सिबिलिटी सोबत दुसऱ्यांच्या, तर तिकडे अनकंडिशनली असलं पाहिजे ते, कुठल्याही प्रकारची अट न ठेवताय, अनपरटर्ब्ड म्हणजे फरक पडला नाही गेला पाहिजे, अनपरटर्ब्ड म्हणजे फरक पडणे, अनपरटर्ब्ड म्हणजे कुठल्याच पद्धतीचा फरक नाही पडला गेला पाहिजे, बाय म्हणजे बिहेवियर ऑफ अदर्स,
दुसरे कसे वागतात आहे त्याचा फरक आपल्यावरती पडला नाही पाहिजे. का तर आय लिव्ह विथ रिस्पॉन्सिबिलिटी, मी स्वतः जबाबदारीने जगतोय. येते का लक्षात? हॅलो. यस सर. त्या ठिकाणी आय एम कमिटेड आहे, मी परत एकदा वचनबद्ध होतोय टू फॅसिलिटेट, म्हणजे प्रोव्हाइड म्हणूया आपण, पुरवणे म्हणूया. काय? द अंडरस्टँडिंग इन अदर्स, दुसऱ्यांमध्ये ती समजूत आणण्यासाठी आपण कमिटेड होतोय, आपण वचनबद्ध होतोय. वन्स द अदर इज अश्युअर्ड इन रिलेशनशिप अँड नॉट बिफोर दॅट, अँड प्रत्येकाने मग त्याची खात्री केली पाहिजे थोडक्यात, बरं का? रिलेशनशिप मध्ये असताना जेवढा जास्त एखादी व्यक्ती आहे समजूतदारपणा दाखवत असेल तेवढ्या जास्त जबाबदाऱ्या त्या व्यक्तीपाशी असतात. त्यांनी दुसऱ्या व्यक्तीला समजून घ्यायला पाहिजे थोडक्यात. समजलं का दोन्ही पॉइंट? हॅलो. यस सर. जाऊया आपण पुढे. द कम्प्लीट कंटेंट ऑफ रिस्पेक्ट इज काय आहे मग? हा इकडे बोल्ड लेटर मध्ये दिलेलं आहे. द अदर इज सिमिलर टू मी, आपल्या समोर आलेली व्यक्ती ही आपल्यासारखीच आहे इन टर्म्स ऑफ पर्पज, त्याचे हेतू काय आहेत, इंटेन्शन काय आहेत, प्रोग्राम म्हणजे त्याचा उपक्रम कार्यक्रम काय आहे, पोटेन्शियल म्हणजे त्याची ताकद पण आपल्यासारखीच आहे असं समजणं आहे. आणि जरी त्याच्यामध्ये कॉम्पिटन्स लेवलमध्ये जर फरक पडला तिकडे, क्षमतांमध्ये जर फरक पडला, तर दुसरं वाक्य, वी आर कॉम्प्लिमेंटॅरिटी टू इच अदर इन टर्म्स ऑफ कॉम्पिटन्स, क्षमतेच्या स्वरूपात जर आपण पाहिलं तर तिकडे एकमेकांना आपण पूरक आहोत. ह्या दोन्ही वाक्यांना आपण काय कन्सिडर करतोय? कम्प्लीट कंटेंट ऑफ रिस्पेक्ट. समजलं का? यस सर. ही जी इमेज दिलेली आहे ही इमेज तुम्ही समजून घ्या, आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे थेरॉटिकली, फक्त इकडे इमेजच्या स्वरूपात काही पॉइंट्स मुद्दे आहे हायलाईट करून दिलेले दॅट यू विल रीड इट अँड लॅटर ऑन यू रीड इट. दस अशा प्रकारे आहे, रिस्पेक्ट इज राईट इव्हॅल्युएशन, आदर म्हणजे काय तर योग्य मूल्यांकन केलं जाणं. कुणाचं? ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे ना, ऑफ इंटेन्शन्स म्हणजे तुमचे हेतू, कॉम्पिटन्स म्हणजे तुमच्या क्षमता, ऑन दी बेसिस ऑफ सेल्फ. बॉडीच्या आतमध्ये बसलेला जो सेल्फ आहे त्याला इंटेन्शन्स असतात. येतं का लक्षात? बघा ना, हेतू करणारी बॉडी नसते ना, हेतू करणारा हा सेल्फ असतो. फरक पण जाणवून देणारा हा सेल्फ असतो ना. कॉम्पिटन्स लेवल ही क्षमता कुणाची असते? त्या सेल्फची असते. बॉडीमध्ये क्षमता असतेच असते लक्षात घ्या, फक्त ती सेल्फ कमी जास्त करत असतोय. समजलं काय? हॅलो. यस सर. वी आर सिमिलर ऍट द लेवल ऑफ पर्पज, प्रोग्राम अँड पोटेन्शियल. वी आर कॉम्प्लिमेंटॅरिटी ऍट द लेवल ऑफ कॉम्पिटन्स. कॉम्पिटन्स लेवलला पण आपण काय आहोत? एकमेकांना पूरक आहोत असं समजायचं आहे. मला वाटतं हा असा चार्ट आपण ट्रस्ट साठी पाहिला होता. सेम काइंड ऑफ चार्ट यू विल फाइंड ओवर हियर, वेअर वी विल ट्राय टू अंडरस्टँड अगेन फोर टाइप्स ऑफ ह्युमन बीइंग, ह्युमन बीइंग वन, ह्युमन बीइंग टू, ह्युमन बीइंग थ्री अँड ह्युमन बीइंग फोर. अँड ऑल ह्युमन बीइंग्स आर हॅव्हिंग डिफरंट डिफरंट कॉम्पिटन्स लेवल, अँड देअर फोर मोस्ट ऑफ द टाइम्स इफ वी विल स्टार्ट इव्हॅल्युएटिंग ऑन द बेसिस ऑफ कॉम्पिटन्स लेवल, देन ऑब्विसली देअर इज डिफरन्स इन द रिस्पेक्ट. आदरामध्ये पण तिकडे फरक केला जातो मग, जो केला गेला नाही पाहिजे. वी विल हॅव टू ऑलवेज थिंक अबाउट इंटेन्शन्स. आपण नेहमीच कोणाचा विचार करायचा आहे? हेतूंचा विचार करायचा आहे. जे हेतू नॅचरल ऍक्सेप्टन्सला धरून असतील, नैसर्गिक स्वीकृतीला धरून असलेले हेतू जर पाहिले आपण, तर सर्वांना योग्य प्रकारे योग्य प्रकारचा रिस्पेक्ट आपण देऊ शकू. बरोबर का? यस सर. यस सर. विथ द कम्प्लीट अंडरस्टँडिंग ऑफ रिस्पेक्ट, मग हा संपूर्ण आदर समजून घेतल्या गेल्यानंतर, ठीक आहे, वी कॅन सी, आपण पाहू शकतोय फॉर एव्हरी इंडिव्हिज्युअल ऑन द अर्थ, या पृथ्वीवरती जेवढे काही प्रत्येक व्यक्ती आहेत ह्या सर्वांना आपण पाहू शकतोय. कसं बघा ना, दॅट की वी ऑल आर सेम इन टर्म्स ऑफ इंटेन्शन्स, प्रोग्राम्स अँड पोटेन्शियल्स. म्हणजे पृथ्वीवरती राहणारे प्रत्येक जणाचा हेतू हा सारखा आहे. जे काही गोष्टी करतात आहेत, प्रोग्राम म्हणजे जे काही वर्क करतात आहेत, काम करतात आहेत, उपक्रम करतात आहेत, ते पण सेमच आहेत. पोटेन्शियल म्हणजे प्रत्येकाची ताकद पण सारखीच आहे असं आपण पाहू शकू. कधी? आपल्याला रिस्पेक्टची भावना कळली तर. बरोबर का? हॅलो. यस सर. द ओनली डिफरन्स मे लाईज आहे ना इन द लेवल ऑफ कॉम्पिटन्स. फक्त फरक कुठे येणार आहे? क्षमतेमध्ये, प्रत्येकाच्या क्षमतेमध्ये फरक येणार आहे. आय मे बी एन हॅव्हिंग हायर लेवल ऑफ कॉम्पिटन्स इन द रिलेशन टू वन, म्हणजे एकमेकांच्या
कॉम्पिटन्स लेवल मध्ये फरक आल्यामुळे तिकडे वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे आपण पाहणार आहोत आणि त्याच्यामुळे तिकडे रिस्पेक्ट आणि डिसरिस्पेक्ट होण्याचे चान्सेस आहेत म्हणूया आपण. ठीक आहे. हॅव्हिंग काही जणांमध्ये लोअर लेवल ऑफ कॉम्पिटन्स असणार आहे इन द रिलेशन टू अदर, म्हणजे एकमेकांच्या, ह्या डायग्रामच्या बद्दल सांगितलेलं आहे ते, बरं का. सगळ्यांचे कॉम्पिटन्स लेवल सेम नसल्यामुळे रिस्पेक्टची भावना पण एकमेकांच्या प्रती वेगवेगळी असण्याची शक्यता आहे. बट इफ वी विल कन्सिडर इंटेन्शन रिमेन सेम फॉर ऑल अँड इफ वी आर लिव्हिंग ऑन दी अर्थ, जर आपण ह्या पृथ्वीवरती राहत असू तर सगळ्याचे हेतू हे सारखे असणार आहेत. त्याच्यामुळे रिस्पेक्ट हा प्रत्येकाला दिला गेला पाहिजे, त्यालाच आपण राईट इव्हॅल्युएशन म्हणतोय. समजलं का? यस यस सर. शेवट जाता जाता रिस्पेक्ट बद्दल सांगितलं इकडे काय बघा ना, ऑल दी स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स ऍट दी लेवल ऑफ बॉडी अँड फिजिकल फॅसिलिटी अँड बिलीफ्स. म्हणजे बॉडी, फिजिकल फॅसिलिटी म्हणजे भौतिक सुविधा, बिलीफ्स म्हणजे मान्यता आणि बरंच काही एक्सेट्रा एक्सेट्रा इत्यादी इत्यादी, ह्या जर स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स असतील बॉडीच्या तर कॅन बी युज्ड. अँड हे सर्व बॉडी, फिजिकल फॅसिलिटी, बिलीफ्स हे सर्व आपण वापरू शकतोय कशासाठी, टू एक्सप्रेस दॅट कॉम्प्लिमेंटॅरिटी. एकमेकांना पूरक होण्यासाठीच आपण ह्या बॉडी, बॉडीचा फरक म्हणूया आपण, फिजिकल फॅसिलिटीचा फरक म्हणूया आपण, बिलीफ मध्ये फरक म्हणूया आपण, हे जे काही फरक आहेत हे सगळे कशासाठी वापरायचे, टू एक्सप्रेस दी कॉम्प्लिमेंटॅरिटी. तो पूरकपणा जाणून घेण्यासाठी मग ह्या गोष्टी वापरल्या तर हरकत नाही. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल देतो इमॅजिनरी, समजून घ्या ना. घरामध्ये दोन मुलं येत आहेत आई वडिलांना, एक जो आहे परिस्थिती बिकट आहे त्यांची, दोघं पण शिकू नाही शकत आहेत शाळा किंवा कॉलेज, हायर एज्युकेशन घेऊ नाही शकत आहेत. मग त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी काय झालेलं आहे की भावामधला एक जो भाऊ आहे त्यांनी ठरवलंय की आपण शेतामध्ये कष्ट करून फिजिकली वर्क करून आहे फिजिकल फॅसिलिटीज मिळवायच्या आणि भावाला शिकवायचं. हॅलो, येतं का लक्षात सिच्युएशन? हॅलो. येस सर. मग त्या ठिकाणी दुसरा जो भाऊ आहे तो शिकतोय, एज्युकेशन घेतोय, हायर एज्युकेशन घेतोय, मोठ्या पोस्ट वरती जातोय असं समजूया आपण. ठीक आहे. मग ह्या ठिकाणी काय झालं बघा, पर्सन म्हणजे तो ब्रदर घेऊया आपण, त्या दोन्ही पैकी एक आहे, ग्रेटर फिजिकल स्ट्रेंथ आहेत. मग त्यांनी काय केलं पाहिजे, डू दी हेवी वर्क, म्हणजे ज्याच्याकडे शरीरामध्ये ताकद असते ते फिजिकल वर्कच करण्यामध्ये बिलीव्ह करत असतात. लक्षात घ्या, येतं का लक्षात बघा. द पर्सन ऍट हायर पोस्ट, अशा काही व्यक्ती ज्या मोठ्या पदावर बसलेल्या असतात, कॅन वर्क आहे, ते करू शकतात काम आहे. फॉर कुणासाठी, द डेव्हलपमेंट ऑफ मोर पीपल, येतं का लक्षात बघा. मग शेतकरी आला तिकडे, जे काही शेतमजूर आले, बरेच काही कामगार आले, लेबर आले, ह्या सगळ्यांना हँडल करणारा तो हायर पोस्टवर बसलेला व्यक्ती असतोय. तो हायर पोस्टवर का बसलेला आहे हे समजून घ्यायला पाहिजे. येते का लक्षात? हॅलो. कॉम्पिटन्स लेवल त्याची जास्त आहे म्हणून तो त्या पोस्टवर बसलेला आहे. त्या पोस्टचा गैरफायदा करून त्याच्यापाशी आलेल्या लोकांचं त्यांनी शोषण नाही केलं पाहिजे. समजतंय का? त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी त्या हायर पोस्टवर बसलेला आहे तो. हॅलो. येस येस. मग परत एकदा त्या एक्झाम्पलकडे जातोय आपण, दोन भावांच्या एक्झाम्पलकडे, जिकडे एका भावानी कष्ट करून आपल्या भावाला शिकवलेलं आहे दुसऱ्या भावाला, आहे तो स्वतः शिकलेला नाहीये, सॅक्रिफाईस केलेला आहे त्यांनी, त्याग केलेला आहे. आणि दुसरा भाऊ जो आहे तो शिकून मोठा ऑफिसर झालेला आहे. ऑफिसर झाल्यानंतर आहे त्यांनी ती भावना ठेवली नाही पाहिजे की माझा भाऊ जो आहे जो शिकला नाहीये त्याच्यामध्ये कॉम्पिटन्स लेवल कमी आहे असं त्यांनी म्हणायला नाही पाहिजे. येते का लक्षात? ते एकमेकांना पूरक होते म्हणून दोघांपैकी एक शिकू शकले. जर दोघांनी तिकडे, त्या दोघांपैकी एकाने जर समजूतदारपणा दाखवलाच नसता तर दोघं पण शिकले नसते, बरोबर का? हॅलो. येस सर. विचार करा. मग इकडे एक जण शिकलाय, एक जण शिकलेला नाहीये, दोघं मिळून जर एकत्र आली, एकमेकांना पूरक बनले तर ते मोठा बिझनेस करू शकतात. विचार करा. येस येस सर. म्हणून तिकडे आपण कसं समजून घ्यायचंय की एखाद्याची जर क्षमता कमी असेल
तर त्याची क्षमता वाढवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आपला मित्र जरी असेल आणि त्याची क्षमता थोडीशी आपल्यापेक्षा कमी आहे, तर त्याची क्षमता कशी वाढेल, आपल्या लेवल पर्यंत तो कसा येईल, मित्र किंवा मैत्रीण कशी आपल्या लेवल पर्यंत येतील, ह्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. कॉम्पिटन्स लेवल वी विल हॅव टू वर्क अँड फॉर इम्प्रूव्हिंग कॉम्पिटन्स लेवल. काय अडचण? नो सर. समजलं का? रिस्पेक्ट रिस्पेक्ट हा पॉइंट संपलेला इकडे. की टेक अवे दॅट आय एम गिव्हिंग टू यू अँड दॅट यू विल हॅव टू रीड इट, यू विल अंडरस्टँड. रिस्पेक्टच्या बद्दल इकडे शॉर्ट मध्ये की टेक अवे दिलेला आहे, तो तुम्ही वाचावा, समजून घ्यावा, नाही समजला तर विचारावा. जाऊया पुढे. समजलं का? रिस्पेक्ट. येस सर. दोन व्हॅल्यू आपण संपवलेले आहेत. फर्स्ट वन इज ट्रस्ट, विश्वास म्हणजे काय आहे, अँड सेकंड इज रिस्पेक्ट. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क, अदरवाइज वी विल गो टू नेक्स्ट व्हॅल्यू. हॅलो, सांगा, काय अडचण आहे का? रिस्पेक्ट बद्दल आपण अजून थोडस 10 मिनिट एक्सटेंड करतोय का? मॅडमनी थोडस लेट संपवल्यामुळे आपण एक्सटेंड करतोय, 4:15 ला आपण सोडतोय. अजून एखाद्या 2-3 व्हॅल्यू कव्हर झाल्या तर आपण कव्हर करतोय. काय अडचण? नो सर. आउट ऑफ दीज 9 व्हॅल्यूज अँड ट्रस्ट रिस्पेक्ट, आउट ऑफ दीज 9 व्हॅल्यूज 2 व्हॅल्यूज विच वी हॅव सीन, अँड दीज 2 व्हॅल्यूज वी हॅव सीन इन डिटेल. आपण पूर्ण खोलामध्ये जाऊन ह्या दोन्ही व्हॅल्यू समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. वी एक्सप्लोर अँड केलेला आहे, म्हणजे शोधलेला आहे, द फिलिंग ऑफ ट्रस्ट अँड रिस्पेक्ट. नाव अँड आता अँड वी विल डिस्कस, आपण सर्वजण मिळून चर्चा करणार आहोत. अदर फिलिंग्स, बाकीच्या ज्या काही राहिलेल्या फिलिंग्स आहेत, व्हॅल्यूज आहेत. अंडरस्टँड आवर पार्टिसिपेशन इन द फॅमिली, आणि ह्या ज्या काही व्हॅल्यू आहेत, त्या व्हॅल्यू कुटुंबामध्ये राहत असताना कशा त्यांच्या भागीदारी आपल्याला मदत करतात हे आपण समजून घेणार आहोत. जाऊया पुढच्या व्हॅल्यू कडे. अफेक्शन आहे पुढची व्हॅल्यू आहे. अफेक्शन आता ही शॉर्ट मध्ये समजून घेतोय आपण, येतं का लक्षात? बघा, अफेक्शन म्हणजे स्नेह, आपुलकी, आपलेपणा वाटणं. काही व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये समोर आल्यानंतर तुम्हाला वाटलं असणार आहे की ह्या आपल्या व्यक्ती आहेत, आपलेपणा वाटतो त्या व्यक्तींबद्दल. वाटतं का असं? काही व्यक्ती तुमच्या समोर आल्यानंतर तुम्हाला वाटतं की हा आपलाच माणूस आहे, आपलीच व्यक्ती आहे, आपल्यासारखंच आहे असं आपण समजतो. समजतो का? येस सर. काही व्यक्ती आपल्या समोर आल्यानंतर आपल्याला वाटतं की हे आपलं नाही आहे, अफेक्शन तयार नाही होत. येतं का लक्षात? बघा, आपलेपणाची भावना तयार नाही करू शकत आपण. आहे तर जिथं कुठं तुम्ही भविष्यात जाचाल, जिथं कुठं काम करचाल, तिथं आपलेपणाची भावना बाकीच्यांना आपण तयार करू शकलो पाहिजे. येतं का लक्षात? हॅलो. येस सर. येस सर. ते म्हणजे स्नेह आहे, त्याला स्नेह म्हणतात मराठीत, किंवा आपलेपणा, आपुलकी, आपुलकी वाटते आपल्याला. मग ते काय आहे? अफेक्शन इज द फिलिंग ऑफ बीइंग रिलेटेड टू अदर. महत्वाचं आहे बघा ना वाक्य. स्नेह म्हणजे काय आहे? इज म्हणजे आहे, दी फिलिंग म्हणजे भावना आहे, ही स्नेह म्हणजे एक भावना आहे. ऑफ बीइंग रिलेटेड टू अदर म्हणजे एकमेकांना रिलेट करायला आपण चालू करतोय. एकमेकांना रिलेट करायला चालू केलं म्हणजेच अफेक्शन आलं. फॉर एक्झाम्पल मी आपल्या कीनोट स्टुडंटमध्ये बरं का बरेच काही एक्सपेरिमेंटेशन करत असतोय ना हे समजून घेण्यासाठी. तर काही विद्यार्थी मी पाहतोय, काही कीनोट स्टुडंट्स मी पाहतोय, जे स्पीकर्स आहेत, येतात आहेत, लीडर आणि स्पीकर्स येतात आहेत, जे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये सिलेक्ट झालेले विद्यार्थी आपलं मत मांडण्यासाठी येतात आहेत, त्यावेळेस काही विद्यार्थी मी पाहतोय त्यांना दीदी किंवा काय बघा भैया, दादा असे शब्द वापरतात आहेत. 1-2-3 विद्यार्थी पाहिलेत मी. हॅलो. येस सर. म्हणजे काय आहे की ते जे आहेत दीदी भैया दादा म्हणणारे, तर त्यांना तो स्पीकर हा आपला वाटलेला आहे. कळतं का? बघा ना, अफेक्शन जनरेट झालेलं आहे तिकडे. इट मीन्स यू हॅव स्टार्टेड आहे ना रिलेटिंग अदर्स, तुम्ही दुसऱ्यांना रिलेट करायला चालू केलेलं आहे. समजतं का? बघा ना, म्हणजेच अफेक्शनची भावना आपल्यामध्ये आली. कळलं का? वेन वी स्टार्ट आहे ना रिलेटिंग अदर्स,
दुसऱ्यांना ज्या वेळेस आपण रिलेट करायला चालू करतोय म्हणजे रिलेटिव्ह समजायला चालू करतोय, नातेवाईक समजायला चालू करतोय, त्यावेळेस अफेक्शन येतं. समजलं का थोडक्यात? हॅलो. यस यस सर. समजतं का? बघा ना, अफेक्शन इज द फिलिंग ऑफ ऍक्सेप्टन्स. अफेक्शन ही अशी भावना आहे जिकडे आपण स्वीकारतोय फॉर दी अदर्स ऍज वन्स रिलेटिव्ह. एकमेकांचे नातेवाईक आहोत असं आपण स्वीकारतोय त्यांना. समजतं का? बघा, तर त्या स्वीकारण्याच्या भावनेलाच आपण काय म्हणतोय? अफेक्शन असं म्हणतोय, स्नेह असं म्हणतोय, आपलेपण असं म्हणतोय, आपुलकी असं म्हणतोय. आपण कधी कधी बघा ना, बोलताना म्हणतोय ना, हे आमचे फॅमिली डॉक्टर आहेत. येते का लक्षात? आमचा शब्द आला, रिलेट केलाय आपण. हॅलो. यस. एक एक्झाम्पल. समजतंय का? यस सर. यस सर. आणि लॅक ऑफ अफेक्शन म्हणजे स्नेह आपलेपणाचा अपुरेपणा म्हणूया आपण. लॅक ऑफ अफेक्शन इज सीन आहे ना, पाहायला भेटतं म्हणू आपण, इन द फॉर्म ऑफ अपोजिशन अँड जेलसी एक्सेट्रा एक्सेट्रा. विरोधा 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 विरोधापणाची भावना आहे ना, विरोधी असल्याची भावना जर आपल्यामध्ये असेल आहे ना, मत्सर आहे ना, जेलसी म्हणजे मत्सर किंवा जळणे. दुसरा एखादा समोर आला तर त्याच्या प्रति जळणे आपण म्हणूया आपण, किंवा मत्सर करणे त्याचा. ह्या भावनेमुळे लॅक ऑफ अफेक्शन तयार होतं, म्हणजे आपलेपणाची भावना स्नेहाची भावना निघून जाते. समजतंय का? अफेक्शन अफेक्शन निघून जायचं कारण काय? तर अपोजिशन, आपण समोर आलेली व्यक्ती ही आपली विरोधी आहे असं आपण समजतोय. बऱ्याचदा हे कुठे घडतं बरं का, मी थोडस सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, स्पीकर जर तिकडे जेंडरला पाहूनच हे होतं जास्त करून. येते का लक्षात? हॅलो. हॅलो. यस सर. यस सर. मोस्टली आता विचार करा, मी चुकीचा असेल माहित नाही, स्पीकर जर मुलगी असेल तर मुली त्याचा अपोजिशन मध्ये ठेवतात, त्या स्पीकरला जेलसी निर्माण करतात आणि बोलतच नाहीत. असं होतं मोस्टली. ठीक आहे. स्पीकर जर बॉय असेल किंवा मेल असेल जेंडर वाईज, तर तिकडे परत तो फरक येतो आणि जेलसी तयार होते. हा बोलतोय मी नाही बोलत, ह्याला जास्त येतंय मला येत नाही. कॉम्पिटन्स लेवलची, कॉम्पिटन्स लेवलवरती आपण क्षमतेवरती काय करतोय, कमी जास्तपणा करून स्वतःच आपण कमी समजतोय स्वतःला, मे बी माहित नाही, किंवा स्वतःला जास्त समजतोय आणि त्याच्यामुळे आपण तिकडे डायलॉगच करत नाहीये. वी आर नॉट पार्टिसिपेटिंग इन द ऍक्टिव्हिटी. येत का लक्षात? हॅलो. त्याच्यामुळे अफेक्शन निर्माण होईल असं आपण वागलं पाहिजे. त्याच्यासाठी सेल्फ एक्सप्लोरेशन महत्वाचं आहे. जाऊया पुढे. यस सर. द फिलिंग ऑफ ट्रस्ट अँड रिस्पेक्ट. त्याच्यासाठी ट्रस्ट काय आहे, रिस्पेक्ट काय आहे, ह्या दोन्ही व्हॅल्यूज ज्याच्यापाशी असतील इसेन्शियल म्हणजे महत्वाच्या आहेत. ध्यान टू हॅव द फिलिंग ऑफ अफेक्शन. स्नेह आपुलकी आपलेपणा येण्यासाठी विश्वास आणि आदर करणे, ह्या दोन गोष्टींमुळेच ऍक्च्युली काय होते, स्नेह आपलेपणा आपुलकी येते. जर विश्वास नसेल, रिस्पेक्ट नसेल, आदर नसेल, तर अफेक्शन येत नाही. म्हणजे अफेक्शन येण्यासाठी आपल्याला विश्वास पाहिजे आणि रिस्पेक्ट पाहिजे. आलं का लक्षात? यस. यस. वी हॅव द फिलिंग ऑफ ट्रस्ट. जर आपल्यापाशी विश्वासाची भावना असेल, वी फील रिलेटेड टू अदर. जर विश्वासाची भावना असेलच तरच रिलेशनशिप स्टार्ट होतात, हे पाहिलं आपण. कुठल्या पण नातेसंबंधाची सुरुवात ही विश्वासाने होते. मग आपल्यापाशी आपल्याजवळ जर विश्वास असेल तरच आपण समोर आलेल्या व्यक्तींना रिलेट करू शकतोय. येते का लक्षात? वी फील रिलेटेड टू अदर्स. आपण दुसऱ्यांच्या प्रती आपलं काहीतरी रिलेशनशिप आहे असं समजायला चालू करतोय. विश्वास असेल तरच ते होऊ शकतंय. बरोबर? हॅलो. येस सर. अदरवाईज, अदरवाईज म्हणजे नाही तर, वी मे फील आहे ना अपोजड टू अदर्स. आपण दुसऱ्याला विरोधी समजणार आहोत आणि विरोधी जर समजलं तिकडे तर अफेक्शन आपल्यामध्ये येणार नाही. समजला का थर्ड व्हॅल्यू? हॅलो. यस. यस सर.
आपण चौथी व्हॅल्यू संपून थांबतो इकडे. लेट अस ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय केअर अँड काळजी घेणे आणि काळजी करणे. काय म्हणलं बघा ना, केअर इज द फिलिंग अँड काळजी करणे ही पण एक भावना आहे. फिलिंग म्हणजे भावना आहे. ऑफ कशाची? ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी अँड कमिटमेंट. जबाबदारीची भावना आहे. कमिटमेंट म्हणजे वचनबद्ध राहिल्याची भावना आहे. म्हणजे दिलेला शब्द पाळणे. येत का लक्षात? हॅलो, कमिटमेंट म्हणजे हॅलो. यस यस सर. हा, कमिटमेंट म्हणजे दिलेला शब्द पाळणे. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी. मग काळजी ही जबाबदारीची भावना आहे म्हणूया आपण. वचनबद्ध असल्याची भावना आहे. फॉर कशासाठी दिलेलं आहे आता बघा ना, फॉर नर्चरिंग अँड प्रोटेक्शन ऑफ बॉडी ऑफ माय रिलेटिव्ह. आपले जे नातलग आहेत, आपले जे नातेवाईक आहेत, रिलेटिव्ह म्हणजे नातेवाईक, नातलग, तर त्यांच्या शरीराचं आहे ना, बॉडीचं आहे, शरीराचं पालन पोषण करणं आणि संरक्षण करणं ही जबाबदारी आणि वचनबद्धता असल्याची जी काही भावना आहे त्यालाच आपण केअर म्हणजे काळजी म्हणतोय. आलं का लक्षात? काळजी म्हणजे काय? हॅलो. यस सर. यस सर. मग ही भावना जी काही आहे ना केअरची, ही कधी येईल? आधी सेल्फला, आपल्या बॉडीची, आपल्या बॉडीच्या प्रती जर त्या रिस्पॉन्सिबिलिटी असतील तर. त्या तीन रिस्पॉन्सिबिलिटी आपण युनिट नंबर 2 मध्ये पाहिले आहे. नंबर 1 नर्चरिंग आवर बॉडी, प्रोटेक्टिंग आवर बॉडी अँड राईट युटिलायझिंग आवर बॉडी. इफ दीज थ्री रिस्पॉन्सिबिलिटीज एक्झिस्ट बाय द सेल्फ, सेल्फ कडे असतील तर, देन ओनली वी कॅन, वी विल हॅव अन केअर व्हॅल्यू, केअर फिलिंग फॉर फॉर आवर फॅमिली मेंबर्स. बरोबर का? यस सर. समजलं का? काय अडचण असेल तर विचारा. हॅलो, आपण एक मिनिट देऊया क्वेश्चन आन्सर, क्वेश्चन आन्सरिंगला. आपण चौथ्या पॉईंट पर्यंत आलेलो आहे. चौथ्या पॉईंट पासून परत एकदा आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूयात राहिलेल्या व्हॅल्यूज. आय होप यू आर अंडरस्टँडिंग अँड हाऊ दीज व्हॅल्यूज अँड फिलिंग्स आर हेल्पिंग अस टू इम्प्रूव्ह आवर रिलेशनशिप्स. कुठलं पण नातसंबंध जर आपल्याला सुधारायचं असेल किंवा इम्प्रूव्ह करायचं असेल, जर ते बिघडत चाललेलं आहे किंवा तुटत चाललेलं आहे, तर ह्या 9 व्हॅल्यूजला आपण योग्य पद्धतीने समजून घेऊन एकमेकांना सांगितलं गेलं पाहिजे. 100% ते नाते संबंध घट्ट होतात. समजतंय का? थांबूयात. यस सर. यस सर. केअर पशी थांबतोय आपण. थँक्यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग दिस सेशन. बाय.